नेहमीचे तेच ते गुळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण तोच पदार्थ थोडाशा इनोव्हेटिव्ह वेनी बनवणार आहोत. थोडंसं दिसायलाही तो सुंदर दिसेल. तर ही आहे आपली कटोरी रबडी. याच्यासाठी मी दूध घेतलेलं आहे इथे. हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं, रबडी बनवून घ्यायची. इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. तुम्ही बाजारात ज्या शेवया मिळतात ना त्यासुद्धा घेऊ शकता, बारीक पातळवाल्या. मी इथे घरच्या बनवलेल्या घेतल्या, त्यामुळे थोड्याशा या जाड आहे. तर ह्या अशा शेवया घेतल्या. दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही शेवया घेऊ शकता. ह्याला आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे. ह्याला ना आपल्याला एकदम असं बारीक चुरा करून घ्यायचं आहे, कारण आपण ह्याच्या कटोऱ्या बनवणार आहोत. त्या कटोऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित बसल्या पाहिजे. म्हणून आता बघा, हाताने असं चांगलं चुरून चुरून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये लांब अशी काडी काही राहिली नाही पाहिजे. लांब एकदम बारीक आणि चुरा झाला पाहिजे. असं करून घ्यायचं आहे बघा. आता हे आपलं करून झालं आहे. आता आपण कढई घेऊया. साईडला मी दूध ठेवलेलं आहे रबडी करायला. इथे 1 ते 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता शेवया तुम्ही किती घेतल्या आहेत ना त्यानुसार आपल्याला तूप घ्यायचं. जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही तूप थोडं 1-2 चमचे वाढवू शकता. आता इथे मी 1 ते 2 चमचे तूप घातलेलं आहे. आणि ह्याला ना आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आता साईडला ना दुधामध्ये मी केशर घातलं आहे, जेणेकरून आपल्या रबडीला एक छान रंग येईल म्हणून. आणि आता ह्याला उकळायला ठेवून देऊ. इथे बघा, आपल्या शेवयांचा रंगसुद्धा बदलत आला आहे, हलका लालसर होत आला आहे. आपल्याला ह्याचा रंग ना असा गुलाबी करून घ्यायचा आहे. अधेमध्ये दुधालाही हलवत राहायचं आहे, नाही तर ती खालून लागेल आणि दूध उतू जाईल, असं काही होऊ द्यायचं नाही आपल्याला. आता बघा, इथे आपल्या शेवया ज्या आहेत ना बघा, छान रंग बदललेला आहे. आपल्याला ह्याचा रंग असाच हवा आहे. लालसर करून घ्यायचा आहे पण मंद आचेवर भाजायचं आहे, घाई करायची नाही. आता ह्याच्यामध्ये ना 1-2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला ह्या शेवया आहेत ज्यात ना त्या जर अशा नरम मऊ करून घ्यायच्या आहेत, कारण ह्या अशा कुरुम कुरुम लागतात. आपण खाताना ह्या कच्च्या नको लागायला, म्हणून ह्याच्यात पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून ह्याला लगेच परतवून घ्यायचं. पाणी हा सगळा सोसून गेलं आहे. ते झाल्यानंतर ह्याच्यात घालायचं आहे 1-2 ते 3 चमचे मिल्कमेडचं कंडेन्स मिल्क आपण वापरणार आहोत. तर मी इथे अमूलचं घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही कंडेन्स मिल्क घेऊ शकता. 1-3 चमचे घालूया आपण ह्याच्यामध्ये. आणि घातल्यानंतर ह्याला लगेच मिक्स करायचं आहे. सगळ्या शेवयांना हे कंडेन्स मिल्क लागलं पाहिजे, तरच आपली कटोरी चांगली जमेल आहे. त्यामुळे ह्याला लगेच हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता लक्ष फक्त एवढं ठेवायचं आहे की जे आपण कंडेन्स मिल्क घातलं आहे ना ते प्रत्येक शेवयांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं पाहिजे. आपल्याला कुठलीही शेवई अशी मोकळी नको आहे. आता इथे ना मी ह्या छोट्या चटणीच्या ज्या वाट्या असतात ना त्या घेतल्या आहेत कटोऱ्या बनवायला. तुमच्याकडे मोल्ड असतील ना, सिलिकॉन मोल्ड म्हणा, ते तुम्ही त्याच्यातसुद्धा बनवू शकता. सिलिकॉन मोल्डमध्ये कसं ते इझिली पटकन निघून जातील, त्याला तुम्हाला तूप वगैरे पहिले लावायची गरज पडणार नाही. आता मी इथे वाट्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी हलकं तूप, एकदम हलकं तूप लावायचं आहे. खूप पचापचं तूप लावायचं नाही आहे. एकदम एक एक थेंब टाकून फक्त ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याने काय होईल ना, जेव्हा आपण ह्या कटोऱ्या थंड करून काढू तेव्हा ह्या इझिली निघतील, चिपकणार नाही. आता हे जे आहे ना शेवयांचं, हे गरम असतानाच आपल्याला या वाट्यांमध्ये घालून त्याच्या कटोऱ्या बनवायच्या. जर हे थंड झालं तर त्या कटोऱ्या बसणार नाही आपल्याला. थोडंसं दाबून दाबून ह्याला छान प्रेस करून घ्यायचं आहे. आणि ह्याची कटोरी जशी वाटी आहे ना, त्या वाटीचा पूर्ण ह्याला आकार द्यायचा आहे आपल्याला. मध्येसुद्धा थोडंसं जास्त भरायचं, म्हणजे आपण रबडी टाकल्यानंतर ते खालून लीक नको व्हायला. हे पण आपल्याला प्रिकॉशन घ्यायची आहे याच्यामध्ये. ह्याला दाबून प्रेस करून आपल्याला ह्याची वाटी करून घ्यायची आहे. आता चमच्याने होत असेल तर चमच्याने करा, हाताने होत असेल तर हाताने थोडं थोडं करा, कारण हे खूप गरम असल्यामुळे हात एकदम लावता येणार नाही आपल्याला. पण जसं जमेल तसं ह्याची लगेच आपल्याला वाटी करून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी या 4 केलेल्या आहेत. थोडंसं ह्याच्यात मध्ये घालते जरासं, आणि असं हाताने हे बघा मी कसं दाबलं आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. नंतर ते निघायला नको म्हणून आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 1 ते 1.5 तास. फ्रीजमध्ये, फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 1 ते 2 तास ह्याला छान सेट करून घेऊ. इथे आपली रबडीसुद्धा बघा छान घट्टसर व्हायला लागली आहे. रबडी आपल्याला एकदम दाटसर हवी आहे, घट्ट हवी आहे. ही अजिबात अशी पातळ ठेवू नका, नाही तर ती जी कटोरी आहे ना ती जास्त वेळ टिकणार नाही. आता ह्याच्यामध्ये मी मिल्कमेड घालते आहे, कंडेन्स मिल्क. तुम्ही हवं असेल तर साखरसुद्धा घालू शकता. आता मी इथे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1/4 कप साखर कमी जास्त करून घेऊ शकता. तुम्हाला किती गोड आवडतं आहे त्या अंदाजाने मी इथे कंडेन्स मिल्क घातलं आहे. आता आपल्याला हे चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे आणि घट्ट करून थंड करायचं आहे. आणि थंड केल्यानंतर आपण आता इथे आपल्या वाट्या बघूया. हे बघा, इतक्या इझिली निघतात आहे ना. आणि जर इझिली नसेल निघत तर काय करायचं तुम्हाला सांगते मी. थोडासा चाकू घ्यायचा किंवा एखादा चमचा घ्यायचा,
आणि त्याला ना त्याचे जे साईड्स आहेत ना कोपरे ते हलके सोडवून घ्यायचे. इथे खूप प्रेशर नाही द्यायचं, आपली वाटी तुटली नाही पाहिजे. आतली जी शेवयांची आहे ती अगदी इझिली निघतं, खूप काही करावं नाही लागत. फक्त थोडेसे काठं जे आहेत ते सोडवून घ्यायचे याचे. हे बघा आपली कटोरी किती परफेक्ट तयार झालेली आहे. आता आपण याला सर्व्ह करून घेऊया. आता हे सर्व्ह केल्यानंतरसुद्धा ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग थंडगार ह्याला सर्व्ह करायचं. आधीपासून ह्याला बाहेर काढून ठेवू नका. जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हा ह्याला फ्रीजमधनं बाहेर काढा आणि मग लगेच सर्व्ह करा. इथे आपली रबडीसुद्धा थंड होऊन तयार आहे. थोडीशी रबडी माझी पातळ झाली आहे, पण तुम्ही हिला एकदम घट्ट ठेवा, कारण मी हिला जास्त वेळ फ्रीज नाही करू शकले, लगेच सर्व्ह केली होती म्हणून. आता ह्या कटोऱ्यांमध्ये ना ही रबडी भरायची थोडी थोडी आणि ही आपण आता सर्व्ह करूया. आहे रोजचाच प्रकार, काही वेगळं असं नाही आहे, पण जे आपण नेहमी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं इनोव्हेटिव्ह केलेलं आहे आपण ह्याला. दिसायलाही छान दिसतं आणि खायला तर अल्टिमेटच लागतं, काही प्रश्नच नाही. थोडेसे काजू बदामाचे काप मी याच्यात घातलेले आहे, पिस्ता आणि काजूचे. आणि अशी ही आपली मिठाई बनवून तयार आहे. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.